नांदेडमधल्या पाणी टंचाईच्या प्रश्नानं आता उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. पिण्याकरता पाणी द्या किंवा आमच्या अंत्यविधीला या असा इशारा नांदेड जिल्ह्यातल्या माळाकुळी गावातल्या गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. पाणी टंचाईनं अत्यंत त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी गुढीपाडव्याला स्मशानभूमीत स्वतःच्या चिता रचून उपोषणाची तयारी सुरू केली. लोहा तालुक्यातल्या माळाकुळी या गावात तीव्र टंचाई आहे. टंचाईनं त्रस्त असलेल्या गावकऱ्यांनी आपल्या गावामधल्या स्मशानभूमीत गुढीपाडव्याला हा उपोषणाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. धरणामध्ये 30 लक्ष घनमीटर पाणी आहे आणि तो शेतीसाठी नाही पण पिण्यासाठी आणखीन 4 वर्ष पुरेल एवढं पाणी आहे साठा. तर तिथून लातूरला पाणी जातं, अहमदपूरला जातं, उद्गीरला जातं, पालमला याचा आता आराखडा तयार झाला आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही माळाकुळीला पाणी मागतोय पण माळाकुळीला पाणी मिळालं नाही. असं दुर्दैव आहे की माळावरही माळाकुळी गाव आहे, दरवर्षी टँकर लावावं लागत आहे. पाणी पुरवठ्याची योजना तुम्ही तात्काळ मंजूर करा, काम चालू करा, नाही तर येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी 8 तारखेला आम्ही ग्रामस्थ स्मशानभूमीमध्ये उपोषणाला बसतोय. आणि आम्ही स्पष्टपणे निवेदनावर असं लिहिलंय की एकतर आम्हाला पाणी द्या, पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा, किंवा मग तुम्ही डायरेक्ट स्मशानभूमीमध्ये आमच्या अंत्यविधीला या. त्याच्याशिवाय आमच्याकडे आता सध्या कुठलाही पर्याय प्रशासनानं शिल्लक ठेवलेला नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.